लॉग इन करा मुंबईत डॉट इन वर हा हे काय थोता नाहीये की तो फकीर हूँ झोली पैन झोली बिली हे माझी अशी दरिद्री कर्मदारी हिंदुत्व ही विचारधारा एक आपल्या दोघांमध्ये समान है, एक धागा समान आहे आणि हिंदुत्व म्हणजे काय मला मोहनजी ना सांगायचं की मोहनजी माफ करा मी जे काय बोलणार आहे ते कृपा करून मी तुमच्यावरती टीका आहे असं समजू नका लखीमपूरला जे शेतकरी दिवसा ढवळ्या मारले त्यांचे पूर्वज काय पर परग्रावरून आले होते हा हे काय थोताड नाहीये की माहिती तो फकीर फकीरू झोली पैन काय हे झोली बिली हे माझी अशी दरिद्री कर्मदरिद्री विचार आमचे नाही आहेत हे विचार आमचे नाहीत पण जे दोन मेळावे मी म्हटले त्याच्यात आज सकाळी आर एस एसचा चा मेळावा झालेला आहे आता आपला मेळावा होतोय हिंदुत्व ही विचारधारा एक आपल्या दोघांमध्ये समान आहे एक धागा समान आहे आणि हिंदुत्व म्हणजे काय मला मोहनजींना सांगायचं की मोहनजी माफ करा मी जे काय बोलणार आहे ते कृपा करून मी तुमच्यावरती टीका आहे असं समजू नका पण तुम्ही जे काय सांगत आहात आणि मी जे काय सांगतो आहे ते जर का आपलीच माणसं ऐकणार नसतील तर ही मेळावीची थेरं करायची तरी कशाला गेल्या वर्षी सुद्धा जे मोहनजींनी सांगितलं होतं हिंदुत्व म्हणजे काय मी आणले त्यांची वाक्य ही आणलेली आहेत पण एक मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो की आमचं हिंदुत्व म्हणजे काय आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि शिवसेना प्रमुखांनी अनेकदा सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा त्याला साक्ष आहात की पहिल्यांदी आपण माणूस म्हणून जन्माला येतो जात पात धर्म हा नंतर आपल्याला चिकटतो मग काय करायचं आहे धर्माचा अभिमान असायला पाहिजे धर्म पाळायचा पाळला पाहिजे पण प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवायचा आणि घराबाहेर जेव्हा मी पाऊल टाकतो तेव्हा हा माझा देश हाच माझा धर्म असलाच पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे पण हा विचार आमचा आहे ही शिकवण आम्हाला दिलेली आहे अशी शिकवण घेऊन आम्ही घराबाहेर पडतो आणि देश हा माझा धर्म म्हणून जेव्हा मी वाटचाल करत असतो त्यावेळेला जर का आमच्या वाटेमध्ये स्वतःच्या धर्माची मस्ती घेऊन मध्ये कोणी अडथळा आणला तर मग मात्र आम्ही एक कडवट देशाभिमानी राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा आमची पुढची शिकवण आहे हल्ली काय झालेलं आहे नुसतं लाभ 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 बोलत जायचं टीका करायची विचारांचा पत्ता नाही कशात काही नाही एकाचं पायपोस दुसरत नाही आणि आज सुद्धा जे मोहन भागवतांचे जे आहेत विचार त्यांनी म्हटलेलं आहे हे गेल्या वेळेस पण थोडस मी आणलंय की हिंदुत्व म्हणजे काय आणि खरे काय त्याच्यात काही चूक नाही आपल्या देशामध्ये सर्वांचे पूर्वज हे एक होते आता एकदम पूर्वजापर्यंत खूप जात नाही आता माकडापर्यंत पोहोचू आपण पण या देशापुरता जरी विचार करायचा झाला तर सर्वांचे पूर्वज एक होते आहेत हे जर आपल्याला मान्य असेल तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज काय परग्रहावर ना आले होते का आता जे काही शेतकरी आंदोलन करतायत त्यांचे पूर्वज काय परग्रहावर आले होते काय लखीमपूरला जे शेतकरी दिवसाढवळ्या मारले त्यांचे पूर्वज काय पर, परग्रावरून आले होते हा जो काही विचार आहे की आपण सगळे एक आहे हिंदुत्व म्हणजे काय आम्ही दुसऱ्याचा द्वेष मत्सर करत नाही पण हे जे दिवसाढवळ्या दिसतंय हे मोहनजी तुम्हाला तरी पटते का तुम्हाला तरी मान्य आहे का आणि मी जनतेला विचारतोय तुम्हाला तरी हे मान्य आहे का लॉग इन करा तक डॉट इन वर